शेतीविषयक विविध माहितीसाठी शेतकरी मित्र सुरज अवतडे हा चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा। शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्र सुरज अवतडे या यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। तर आज एक नवीन विषय घेऊन तुमच्या समोर आलोय, पेरू लागवड, सीताफळ लागवड, आंबा लागवड किंवा शेततळ असू द्या, मत्स्य शेती असू द्या, डाळिंब छाटणी असू द्या किंवा द्राक्ष बागवड असू द्या, बरेच सारे जितके जमेल तितकी माहिती मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्ही जर माझा व्हिडिओ प्रथम बघत असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडले तर नक्की लाईक करा आणि तुमची जी काही प्रतिक्रिया असेल चांगली किंवा वाईट ती दोन्ही असेल तरी कमेंटमध्ये कळवा। तर आजचा विषय आहे तैवान पिंकची रोपं कशी बनवतात। तैवान पिंक तुम्हाला सर्वांना माहीत असेल, ह्याच्या अगोदर सांगतो की कलमाचे प्रकार तुम्हाला माहीत असतील। तुम्ही जर सीताफळ घेतलं तर पाचर कलम असते, त्यानंतर आंबा घेतला तर आंबामध्ये पाचर कलम असते किंवा त्यामध्ये भेट कलम पण असते, त्यानंतर पेरूमध्ये भेट कलम आहे, पाचर कलम आहे, त्यानंतर गुटी कलम आहे, त्याच्यानंतर क्लोनिंग। तैवान पिंक जर म्हटलं तर त्याची जी रोपं बनवतात ती क्लोनिंग या पद्धतीने बनवतात, तर ती कशी बनवतात हे तुम्हाला मी आज दाखवतो। तर सर्वप्रथम आपल्या समजा एखादं रोप बनवायचं असेल, आपण गुटी कशी बांधतो याच्या अगोदर डाळिंबाची गुटी कशी बांधावी हा माझा व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघा। गुट्टीला काय करतो, आपण वरती एखादी झाडाची फांदी आहे त्या फांदीला आपण वरती जी समजा ही फांदी आहे, आपण गुट्टी बांधायची असेल तर काय करतो, झाडाला असा काप घालतो, त्याच्यावरची साल बाजूला काढतो, त्यावर शेवाळ बांधतो आणि त्यानंतर ते ठेवून देतो म्हणजे झाडावर असते 21 दिवसात किंवा 30-40 दिवसामध्ये त्याला परत मुळ्या फुटतात। त्यानंतर आपण ज्यावेळेस मुळ्या फुटतील त्यावेळेस ती गुट्टी कट करून ती आपण बॅगेत भरतो। ही पद्धत झाली आपली डाळिंबाची रोप बनवायचे। आता तैवान पिंकचं रोप कसं बनवायचे, जसं आपण गुट्टी बांधतो, गुट्टी बांधताना आपण चांगली निवड काडी घेतो, कवळ्या काडीवर गुट्टी बांधत नाही, ह्याचं उलट आहे। फक्त कवळ्या ज्या हिरव्या काड्या असतात त्याच्यावरती आपण रोप बांधतो। तर ते रोप बांधताना कसं, 3 ते 4 इंचाचे आपण हे घेतो, फांदी घेतो, म्हणजे कशी अशा लहान लहान फांदी घेतो आपण किंवा तुम्हाला दाखवतो की अशा प्रकारच्या आपण फांद्या घेतो आणि त्यानंतर फांद्या घेतल्यानंतर त्याला एक आयबी नावाची एक पावडर असते, महाग असते ती पावडर लावून हे आपण काय करतो, कोकोपीटमध्ये भरतो, ट्रेमध्ये। हे कोकोपीटचे ट्रे असतात, त्यामध्ये ती फांदी आपण अशी भरतो आणि त्यानंतर काय असतं, ती भट्टीला लावणे असे प्रकार आहे, म्हणजे हीट झाल्यानंतर ते मुळात चांगल्या फुटतात। त्यासाठी आपण असे पूर्ण पॉलिथिनचे पॅक हाऊस असतात आपले, त्या पॅक हाऊसमध्ये आपण ते ठेवून देतो। मग 30 ते 40 दिवसानंतर त्याला ज्यावेळेस मुळ्या थोड्या मुळ्या फुटू लागल्या की त्यानंतर आपण बाहेर घेतो आणि ते कुठं शेड नेटमध्ये ठेवून देतो। आता हे जे तुम्हाला दिसते, आता ह्याला थोड्या थोड्या मुळ्या फुटू लागल्या, तुम्हाला आता मी जी काडी दाखवली बघा, ह्याला अशा पद्धतीनं मुळ्या फुटतात। मग ही मुळ्या फुटल्यानंतर ह्याला परत इथले जे डोळे असतात पानाच्या, ते डोळे फुटून झाड आपलं तयार होतं। मग त्यासाठी पहिल्यांदा त्या भट्टीमध्ये 30 ते 40 दिवस ठेवतो, त्यानंतर बाहेर शेडनेटमध्ये आणून ठेवतो एक आठवड्याभर 8-10 दिवस आणि त्यानंतर परत हे जे आपण बाहेर आणून ठेवतो म्हणजे सूर्यप्रकाशात, त्यानंतर काय करतो आपण, आता आपण प्रत्येक काडीला डोळे फुटतात असं नाही, आपण जर डाळिंबाची गुट्टी घेतली सगळ्या गुट्ट्या फुटत नाहीत, तसं हे ज्या खराब झाले काड्या आहेत त्या आपण काढून घेतो बाजूला, सॉर्टिंग करतो त्याला आणि त्या ठिकाणी मग नवीन भरतो। तुम्ही जर इथं बघितलं काय तर बघितलं, हा एखादा ट्रे घेतला असं समजा, तुम्ही आता ट्रे घेतला तर आता आपण पूर्ण सॉर्टिंग केलंय, म्हणजे जी रोपं खराब झालीत त्यामध्ये ती काढून त्या ठिकाणी चांगली रोपं टाकलीत, अशा प्रकारे आपला हा ट्रे तयार होतो। आणि या झाडांची वाळ थोडी बऱ्यापैकी चांगली झाली, म्हणजे ही अशी ही जी झाडं असतात आपल्या अगोदर ही जी अशी झाडं असतात त्याची चांगली वाढ होऊन झाड ही या असं साईजचे होतात आणि ती साईज झाल्यानंतर आपण काय करतो ते बॅगिंग मध्ये करतो। आता बॅगिंग करताना आपण एकतर मातीमध्ये बॅगिंग करतात किंवा कोकोपीट मध्ये, जर आपल्याला कोकोपीट मध्ये बॅगिंग करायचं असेल तर खर्च जास्त होतो कारण की कोकोपीट महाग आहे आणि जर मातीमध्ये केलं तर स्वस्त होतं, पण कोकोपीट मध्ये रोपांची वाढ चांगली होते। ही अशी वाढ झाली झाड, नंतर आपण काय करतो हे अशा पद्धतीनं कोकोपीट मध्ये आपण शिफ्ट करतो आणि रोपाची वाढ चांगली होते। मग ह्या लेवची झाडं असतात बॅग मधले,
ते आपल्याला लागवडी योग्य असतात किंवा ट्रे मध्ये जरी तुम्ही रोप लावले तरी लावू शकता किंवा त्यामध्ये होऊ शकतात की जर ट्रे मध्ये साईज लहान असते 3-4 इंचाची साईज असेल किंवा तुम्हाला जे मी ट्रे दाखवलं तुम्हाला जे मी आता लहान ट्रे दाखवलं समजा असे लहान आकाराचे झाडे जर तुम्ही लावले तर त्यात मर होऊ शकते त्यासाठी पूर्ण वाढ झाली ते तुम्ही आहे असं जरी लावलं तरी लावू शकता काही प्रॉब्लेम नाही किंवा बॅगेत लावले तरी चालते त्यामध्ये थोडीफार मर होण्याची पण चान्सेस असतील किंवा ह्यातनं जर आपण बॅगेत शिफ्ट करतो झाड त्याचा अजून कालावधी वाढतो त्यामुळे आपल्याला चांगली रोपं म्हणजे ह्यात मर व्हायचं काय कारण येत नाही तरी अशा पद्धतीनं तैवान पिंक या व्हरायटीची रोपं बनवली जातात आणि त्याचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे सगळ्यात जास्त लाग असतो तुम्ही जर आता जरी बघितलं आता मी दाखवतो तुम्हाला ह्या तर लहान लहान झाड आहेत बॅगेत आपण जी काय शिफ्ट केलेली झाड आहेत ती झाडं बघा पण त्याला प्रत्येक बऱ्यापैकी किती झाडांना कळी लागले बघा हे असं पूर्ण त्याला कळे अजून त्याचं वय बघा किती त्याला पूर्ण अशा कळ्या लागतात पण सगळ्यात जास्त लाग असलेला आणि सगळ्यात जास्त लाग असलेला व्हरायटी म्हणून तैवान पिंकची लागवड केली जाते आणि ज्यावेळेस रोपं कुणाला पुढे पाठवायचे असतात त्यावेळेस ट्रे मधले रोप जर कोणाची रिक्वायरमेंट असेल तर ट्रे मधलं रोप आपण असं बॅगेत शिफ्ट करतो तिकडे ट्रे मधलं रोप आपण असं बॅगेमध्ये शिफ्ट करतो बॉक्स पॅकिंग किंवा के असं जर केलं एका बॉक्समध्ये कमीत कमी तुमचे 300-400-500-600 झाडेपर्यंत झाडाच्या वाढीनुसार बसू शकतात त्यामुळे आपला ट्रान्सपोर्ट खर्च पण कमी येतो तर धन्यवाद मित्रांनो आणि जरी तुम्हाला तैवान पिंकची रोपं हवी असेल तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला खात्रीशीर तैवान पिंकची रोपं मिळतील आणि असे नवीन नवीन व्हिडिओ बघायसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद.